संक्रमण की जताई आशंका, अनावश्यक खर्चों पर रोक लगाए मनपा, गर्भवती महिलाओं की देखभाल के लिए उठाएं कदम। एरोली विधायक गणेश नाइक ने मनपा आयुक्त से मुलाकात में त्योहारी सीजन में कोरोना संक्रमण के बढ़ने की आशंका जताते हुए जागरूकता कार्यक्रम चलाने की मांग की। उन्होंने कहा कि गणेशोत्सव के समय लोगों ने मनपा के दिशा निर्देशों का पालन नहीं किया था, परिणाम स्वरूप कोरोना के मरीजों में उस समय बढ़ोतरी हुई थी। इस बार ऐसा न हो इसलिए मनपा जल्द आवश्यक कदम उठाए। कालखंडात गणपती करता ज्या काही सवलती दिल्या गेल्या, लोकांनी त्या दिलेल्या सवलतीचा योग्य वापर न केल्यामुळे गणपतीनंतर करोना बाधिताची संख्या वाढली। म्हणजे सोशल डिस्टन्स नाही, त्याला आपण मास्क वापरणं नाही, हात धुणे नाही, गर्दी टाळणे नाही, आणि म्हणून आता नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी या आनंदाच्या भरात लोकांना करोनाचा विसर पडेल, बाजारामध्ये मोठ्या संख्येनं लोक जातील आणि त्याच्यातून पुन्हा गणपतीनंतरचा करोनाच्या बाधितांचा आकडा वाढला होता तशा प्रकारचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। विधायक ने कहा की कोरोना महामारी के चलते उत्पादन कम हुआ है, ऐसे में टैक्स कलेक्शन भी कम हुआ है, इसलिए मनपा के पास पैसों की कमी है, जिसे देखते हुए हमने आयोग से मांग की है कि वह इस पैसे का उपयोग कोरोना महामारी से लड़ने के लिए करें और अनावश्यक खर्चों पर रोक लगाएं। देशामध्ये म्हणजे जगामध्ये या कोरोनाच्या मुळे उत्पादन क्षमता कमी झाली, व्यापार उद्यम कमी झाला। आपल्या देशामध्ये जी कर प्रणाली आहे GST गुड्स अँड सर्व्हिस, व्यापारच झाला नाही, उत्पादन झालं नाही, तर त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडे तो टॅक्स जमा झाला नाही तितक्या प्रमाणामध्ये, तर तो तितकं प्रमाणामध्ये महानगरपालिकांना नगरपालिकांना पैसे कमी मिळतील। आणि म्हणून माननीय आयुक्त महोदयांना आम्ही सांगितलेलं की जी आरोग्याशी कनेक्टेड गोष्टीवर खर्च करा, गटरे साफ झाली पाहिजेत, रस्ते साफ झाले पाहिजेत, सॅनिटायझर म्हणजे शौचालय साफ झाली पाहिजेत, फवारण्या झाल्या पाहिजेत, लोकांना औषध पाणी मिळालं पाहिजे, या गोष्टीवर खर्च करा, शिक्षणावर खर्च करा, परंतु ज्या अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर खर्च करू नका, ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली। गणेश नाईक ने मनपा में टेंडर आवंटन का मामला उठाते हुए कहा कि नवम्बई के 12 प्रभागों में करीब 96 सफाई कर्मचारी और कॉन्ट्रैक्टर काम कर रहे हैं, ऐसे में बार बार टेंडर रद्द करना ठीक नहीं है। क्या मनपा कुछ बाहरी लोगों को टेंडर प्रक्रिया में शामिल करने के लिए टेंडर रद्द कर रही है? यदि टेंडर आवंटन में किसी भी प्रकार की गड़बड़ी हुई तो हम चुप नहीं बैठेंगे। 12 प्रभाग मध्ये 96 साफ सफाई कॉन्ट्रैक्टर ते गेल्या महानगरपालिका सुरू झाल्यापासून आजवर तेच कॉन्ट्रॅक्टर प्रकल्पग्रस्त त्यांची संघटना, त्यांना तो तशा प्रकारचे त्यांनी आपल्यासाठी आग्रह धरला तो त्याचा तो अधिकार आहे, नैतिक अधिकार आहे, कायदेशीर नाही। अशा परिस्थितीमध्ये एकदा त्या ठेक्याची मुदत वाढवली, दुसऱ्यांदा वाढवली, आता त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाला तरी इन्वॉल्व करण्याकरता त्याच्यामध्ये टेंडर देण्याची मुदत सुद्धा वाढवलेली आहे। लंगडं त्या ठिकाणी कारण दाखवलेलं आहे की इंटरनेट स्लो असल्या कारण प्रोसेस झालेलं आहे। 96 कॉन्ट्रॅक्टर पैकी कोणाची तक्रार नाही। समजा आपण शंभर मध्ये प्रोसेस करताना पण टेंडर घेण्याकरता मुदत वाढवायची गरज काय? म्हणजे याचा अर्थ कोणाला तरी त्याच्यात इन्वॉल्व करायचं आणि आजवर नवी मुंबई महापालिकेला राज्यात 1 नंबर मिळाला, देशात 7 नंबरवरून 3 नंबरमध्ये आले, यामध्ये या सफाई कॉन्ट्रॅक्टर लोकांचा, सफाई कर्मचाऱ्यांचा, अधिकारी वर्गाचा फार मोठा वाटा आहे। आणि हे जर अशा प्रकारे हे जर कॉन्ट्रॅक्टर डिस्टर्ब झाले, प्रकल्पग्रस्त लोकच आहेत, त्याचा तो अधिकार आहे, मी हक्काने बोलतो, चोऱ्यामाऱ्या करून ते टेंडर भरून त्या ठिकाणी येतात, परंतु कोणाच्या तरी विशिष्ट लोकांना त्या ठिकाणी इन्वॉल्व करण्याकरता ही मुदत वाढवली। माननीय आयुक्त महोदयांना सांगितली, त्यांनी सांगितलं आम्ही गांधीगिरी करू, उद्याला 96 कॉन्ट्रॅक्टर इथे महापालिकेसमोर झेंडे घेऊन निषेधाचे उभे राहतील। पूर्व मंत्री ने मनपा अस्पतालों में गर्भवती महिलाओं की डिलीवरी का भी मुद्दा उठाया।
उन्होंने कहा कि अस्पताल पहले महीने से नौवे महीने तक महिला का चेकअप करते रहते हैं और डिलीवरी के समय महिला को प्राइवेट अस्पताल में जाने के लिए कह देते हैं, जिससे महिला को काफ़ी दिक्कतों का सामना करना पड़ता है। इसलिए मनपा डिलीवरी के लिए सभी आवश्यक इंतजाम करें। जेव्हापासून एखादी महिला आपल्या बालक होताना पहिल्या महिन्यापासून ती बिचारी नवव्या महिन्यापर्यंत त्या ठिकाणी ती चेकअपला जाते आणि नवव्या महिन्यामध्ये सांगितलं की आमच्याकडे यंत्रणा नाही ऑपरेशन वगैरे करण्याची सुविधा, तुम्ही जा डीवायला जा किंवा मुंबईच्या हॉस्पिटलात जा, ही पद्धत नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी एक्सपर्ट लोकांना त्या ठिकाणी ऑपरेशन करणारी यंत्रणा, ऑपरेशन थिएटर याची यंत्रणा निर्माण करावा, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे। बता दें कि पूर्व मंत्री लगातार मनपा आयोग से मुलाकात करते रहे हैं और मनपा के सामने नवी मुंबई से जुड़े मुद्दे उठाते रहे हैं। उनके द्वारा उठाए गए मुद्दों पर मनपा की तरफ से भी सकारात्मक प्रतिसाद मिला है। यही कारण है कि आज उन्होंने खुद मनपा के कार्यों की सराहना की है। स्पेशल डेस्क TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।